एक तरफ जहां कोरोना वॉरियर बताकर सार्वजनिक सम्मान किया गया, वहीं दूसरी तरफ न्यायालय की स्थगिति होने के बावजूद कल्याण डोंबिवली महानगर पालिका के आरोग्य विभाग से 450 कर्मचारियों की छुट्टी कर दी। इस विषय में जब महानगर पालिका प्रशासन से पूछा गया तो उन्होंने कैमरे के सामने बात करने से ही इनकार कर दिया। कर्मचारियों ने इसके खिलाफ आंदोलन भी किया है। माझे नाव बाळाराम प्रकाश भालेराव, मी शास्त्री नगर हॉस्पिटलला ऐज अ वॉर्ड बॉय म्हणून मी एक ते सव्वा वर्ष मी तिथं काम केलं आहे आणि आम्ही मुलं 447 होते, त्याच्यातले 130 मुलं आता त्या लोकांनी कामावरती ठेवलेले आहेत 20 ते 30 तारखेपर्यंत। आणि आता आम्हाला अचानकपणे त्या लोकांनी तोंडी आश्वासन सांगितलं आहे का तुम्ही कामावर येऊ नका, लेखी ऑर्डर वगैरे आम्हाला काहीच नाही आणि आमच्यावरती हे लोक खूप अत्याचार करतात, आम्हाला आता दुसरा जॉब पण नाही भेटू शकत सर, तर आम्ही आता काय करणार, आम्ही आमच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह कसा करणार, आणि जर आम्हाला जर न्याय नाही यांनी दिला तर आम्ही इथं आंदोलनाचा या आत्मदहनाचा काहीतरी आम्ही प्रयत्न करणारच। माझं नाव राजू तुळशीराम कदम। मी 2020 जेव्हा पहिली भरती आली तेव्हापासून मी आणि माझी टीम आम्ही इथे कोविड काळात जेव्हा जागतिक महामारी होती तेव्हा आम्ही तिथे जॉईन केलेलं। आम्ही सगळ्यात मोठं इथलं जे सेंटर आहे कोविडचं टाटा आमंत्रा म्हणून आम्ही तिथे काम केलं आणि ह्या जागतिक महामारीमध्ये आम्ही अक्षरशः आमच्या जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेला सेवा दिलेली आहे। तेव्हा त्यांनी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, आम्हाला कोविड योद्धा संबोधण्यात आलं, परंतु आता अचानक असं काय झालं की ह्याच कोविड योद्ध्यांना हे लोक डायरेक्ट घरचा रस्ता दाखवत आहेत। आज आम्हाला काल सांगण्यात आलं की उद्यापासून तुम्ही कोणीही कामावर यायचं नाही, तरीही गेले 20 तारखेला आमची काही मुलं काढलीत, त्यानंतर 30 तारखेला आमची काही मुलं काढलीत, टोटल आम्ही 447 जणं होतो, आज फक्त आम्ही 125-130 जणं राहिलेलो आहोत। त्यानंतर आम्ही कोर्टात केस जी दाखल केली, आम्हाला स्टे आलेला आहे जूनपर्यंत, तो स्टेलासुद्धा यांनी केराची टोपली दाखवली, म्हणजे या प्रशासनाला शेवटी मास तरी कसला आला आहे, आणि आमच्या कुटुंबाची पर्वा न करता जर आम्ही काम केलं आहे, आमच्या कुटुंबाची पर्वा न करता एवढ्या कुटुंबांना हे वाऱ्यावर सोडणार आहेत का? शेवटी महानगरपालिकेने याचा आम्हाला उत्तर द्यावं, जाब द्यावा, शेवटी आम्ही जायचं कुठं? आणि सर तुम्ही बघत असाल तर सिक्युरिटी गार्ड आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही आहे। आम्ही त्यांना विनंतीपूर्वक अर्ज केला की आम्ही फक्त मोजकीच माणसं जातो आणि आम्ही फक्त निवेदन देतो आहे MOH ऑफिसला, अश्विनी पाटील मॅडमला, आयुक्तांना, पण ते आम्हाला आतमध्ये अक्षरशः जाऊ देत नाही आहे। अतिशय तुच्छ अशी वागणूक आम्हाला इथे दिली जात आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।